संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा इटोली येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी या महान द्वयांना अभिवादन करत असताना शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य माननीय श्री रमेशजी दराडे सर, श्री लक्ष्मीकांत सानप सर, श्री एम व्ही घुगे सर, व प्राध्यापक श्री रामचंद्र तरटे सर, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमची इयत्ता 9वीची विद्यार्थिनी कुमारी शिवानी घुगे हिने फार छान प्रकारे केले। एखाद्या व्यक्तीच्या अंगी एखादा सद्गुण असला तरी तो इतरांना आपल्याकडे संमोहित करतो आणि इतरांच्या हृदयात जागा निर्माण करतो। इतरांच्या हृदयात जागा निर्माण करण्यासाठी आपल्या जवळ एखादा तरी सद्गुण असणे। श्री तरटे सर यांचं आपलं स्वागत, आपण त्यांचं स्वागत करणं हे आपलं भाग्य आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री तरटे सर यांचं स्वागत कुमारी अंजली सुर्वे ही विद्यार्थिनी करेल अशी मी तिला विनंती। श्री एम व्ही घुगे सर यांचं स्वागत वैष्णवी फुले ही विद्यार्थिनी करेल अशी मी तिला विनंती करते। करण्यासाठी मी कुणाल बांगर हा विद्यार्थी येईल असं मी त्याला विनंती करते। बस जीवन में याद रखना सच और मेहनत का सदा साथ रखना। बापू तुम्हारे साथ है हर बच्चे के साथ है। सच्चाई जहाँ भी है वहाँ उनका वास है, वहाँ उनका वास है। तसेच आज कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद यांचं मी माझ्या शब्दसुमनाने स्वागत करते। शब्दसुमनाने स्वागत पुरेसं ठरणार नाही त्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते तेजस्विनी तान्हनीला। इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा। इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। दहा दिशांनी दिन जन आले सदा मंडपी स्वागत झाले। करेल अशी मी तिला विनंती करते।
नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव जयश्री गजानन नाडे। आज मी तुमच्या समोर प्रास्ताविक करणार आहे। मित्रांनो, गांधी जयंती साजरी करण्यासाठी आज आपण येथे उपस्थित झालो आहोत। गांधी फक्त चलनाच्या नोटेवर नव्हे तर देशातील जनसामान्याच्या मनामनात देखील छापले गेले आहेत। म्हणूनच भारतातच काय अवघ्या विश्वात महात्मा गांधी या नावाला कुठल्याही प्रस्तावनेची गरज नाही। तरीही येणाऱ्या नव्या पिढीला आपण आज गांधी जयंती का आणि कशी साजरी करणार आहोत हे समजावून देण्यासाठी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकासाठी मला संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद। दीदी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल, कर दिया कमाल। भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री म्हणजे साधेपणा आणि महानतेची प्रकृती होते। त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत, त्यातील एक प्रसंग मी तुमच्या समोर आज मांडणार आहे। ते देशाचे पंतप्रधान असतानाची गोष्ट आहे। एका दिवशी ते कापड गिरणी पाहण्यासाठी गेले, त्याचबरोबर गिरणीचा मालक, उच्च अधिकारी व इतर महत्वाचे लोक होते। गिरणी पाहिल्यानंतर शास्त्रीजी गिरणीच्या गोदामात गेले आणि त्यानंतर त्यांनी साड्या दाखवायला गिरणी मालकाला सांगितले। गिरणी मालक आणि अधिकाऱ्यांनी त्यांना एकापेक्षा एक सुंदर चांगल्या साड्या दाखवायला सुरुवात केली। शास्त्रीजी साड्या पाहून म्हणाले, साड्या तर खूप सुंदर आहेत, यांची किंमत काय आहे? त्यावर गिरणी मालक म्हणाला, ही साडी 800 रुपयाची आहे आणि हिची किंमत 1000 रुपये आहे। गिरणी मालकाने सांगितले, ही तर खूप महाग आहे, मला कमी किमतीच्या साड्या दाखवा। शास्त्रीजी म्हणाले, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही आमचे पंतप्रधान आहात आणि तुम्हाला ह्या साड्या महाग लागतायत, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट होती। ही घटना 1965 ची होती। यावेळी 1000 रुपयाची किंमत खूप होती। बरं, ही पहा, ही साडी 500 रुपयाची आहे आणि ही 400 रुपयाची। गिरणी मालक दुसऱ्या साड्या दाखवत म्हणाला, अरे बाबा, या देखील खूप महाग आहेत, माझ्यासारख्या गिरणी गरिबासाठी कमी किमतीच्या साड्या दाखवा, ज्या मी खरेदी करू शकेन, असे शास्त्रीजी म्हणाले। वा सरकार, आपण तर आमचे पंतप्रधान आहात, तुम्हाला गरीब कसे म्हणता येईल? आम्ही तर या साड्या तुम्हाला भेट देत आहोत। गिरणी मालक बोला, नाही बाबा, मी भेट देऊ शकत नाही, असे शास्त्रीजी म्हणाले। यावर तो गिरणी मालक अधिकाऱ्याने म्हणाला की आम्ही आमच्या पंतप्रधानांना भेट देणे हा आमचा अधिकार आहे। हो, मी पंतप्रधान आहे, शास्त्रीजी म्हणाले, परंतु याचा अर्थ असा नाही की ज्या वस्तू मी खरेदी करू शकत नाही त्या वस्तू मी भेट म्हणून स्वीकाराव्या आणि पत्नीला द्याव्या। बाबा, मी पंतप्रधान असलो तरी आहे गरीबच ना, तुम्ही मला स्वस्त साड्या दाखवा, मी ऐपतीप्रमाणे साड्या खरेदी करेन। गिरणी मालकाच्या साड्या विनवण्या व्यर्थ गेल्या, देशाच्या पंतप्रधानांनी स्वस्त भावाच्या साड्याच खरेदी केल्या। मित्रांनो, मला या प्रसंगातून एवढंच सांगायचे आहे की शास्त्रीजी एवढे महान होते की त्यांना मोह त्यांना स्पर्शही करू शकत नव्हता। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री तरटे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तरटे सर, प्रमुख पाहुणे एमी घुगे सर, सानप सर व सर्व शिक्षक वृंद व माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज 2 स्वतंत्र सेनानी यांचा जन्मदिवस आहे, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री। लाल बहादूर शास्त्री 2 ऑक्टोबर 1904 त्यांचा जन्म झाला आणि गांधीजीचा 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर या ठिकाणी जन्म झाला। सत्याग्रही आणि अहिंसात्मक मार्गाने, प्रतिकार या मार्गाने जगाला शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वतंत्र लढ्यामध्ये त्यांचं अत्यंत मोलाचं योगदान आहे। भारतीय स्वतंत्र लढ्यासाठी मिळवून देण्यासाठी त्यांचा अत्यंत महत्वाचा असा वाटा आहे। ते एक राजकारणी थोर विचारवंत होते, तसेच राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक या विषयावर त्यांनी प्रचंड असं विचार मांडलेले आहेत, ती आज अनुकरणीय, चिंतनीय आणि मननीय अशी ठरलेली आहे। गांधीजी एके दिवशी दर्बन ते क्रिटोरिया असं एका रेल्वे प्रवासामध्ये जात होते। रेल्वे प्रवासात जात असताना त्यांनी फर्स्ट क्लास तिकीट काढलेलं आहे, बॅरिस्टर आहे, शूटबोट कोटामध्ये आहे, सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु पीटरबर्ग नावाचं एक ठिकाण आहे, रेल्वे स्थानक आहे, त्या ठिकाणी गोरे अधिकारी किंवा रेल्वे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि गांधीजीला म्हणू लागले, तुम्ही 3 नंबरच्या डब्यामध्ये जाऊन बसा, तुम्ही भारतीय आहोत, हिंदू आहोत आणि कृष्णवर्णी आहोत, त्यामुळे तुम्ही 3 नंबरच्या डब्यामध्ये बसा, असं म्हणल्यानंतर गांधीजीला भरपूर असं
अवमान झाल्यासारखं वाटलं आणि गांधीजी काय तयार होत नव्हते. शेवटी मग त्या अधिकाऱ्याने त्यांना धरून त्या प्लॅटफॉर्मवर फेकून दिलं. गांधीजी रात्रभर त्या ठिकाणी तिथल्याच रेल्वे स्टेशनच्या गेस्ट हाऊसमध्ये त्याने तिथंच थांबलं आणि हा जो अपमान झाला होता अपमानामुळे पेटून उठले आणि आपल्या भारतीय लोकांना त्या ठिकाणी काहीतरी न्याय मिळवून द्यावा या उद्देशाने त्याने हा एक वर्षाचा करार संपल्यानंतर दरबार या ठिकाणी जाऊन स्थायिक व्हावं आणि स्थायिक व्हावून आपलं वकिली करावं. वकिलीतून जो काही पैसा मिळेल त्या मिळालेल्या पैशातून एक स्वयंसेवक बनून हिंदू लोकांसाठी भारतीय लोकांसाठी आपण काहीतरी काम करावं असं त्यांना वाटू लागलं. अशा पद्धतीने देशाच्या विकासासाठी स्वतंत्रासाठी गांधीजीने आयुष्य आपलं घेतलेलं आहे आणि संयोजकाने या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्याला तरटे सरांनी गांधीजी बॅरिस्टर कसे झाले हे खूप छानपणे समजावून सांगितले आहे. त्यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या हेही सांगितले आहे. त्यांनी नारा कोणता दिला हेही सांगितले आहे. त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद. डोंगर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची. डोंगर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची. आधारासाठी हवे असते ते आश्वासन. योग्य दिशा मिळवण्यासाठी हवे असते ते मार्गदर्शन. आधारासाठी हवे असते ते आश्वासन. योग्य दिशा मिळवण्यासाठी हवे असते ते मार्गदर्शन. म्हणून मी श्री सानप सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तराडे सर, प्रमुख पाहुणे तरटे सर, एम यू घुगे सर, तसेच माझे सहकारी वृंद, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तर एक भजन थोडं सांगतो आणि त्यानंतर एक गांधीजींनी गीताच्या द्वारे म्हणजे त्या गीतामध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी ऐकायला मिळतील ते गीत मी सादर करेल. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. अशा पद्धतीने गांधीजीच्या तोंडातून शेवटी हे राम शब्द गेले आणि अशा पद्धतीने गांधीजी आपल्याला सोडून गेले. परंतु एक लक्षात घ्या मुलांना, जगामध्ये जेथे जेथे क्रांती झाली हिंसेच्या द्वारे फक्त हिंसाच घडू शकते, त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते. परंतु भारतामध्ये अहिंसा सत्य सत्याग्रहाच्या द्वारे आंदोलनाच्या द्वारे गांधीजींनी भारताला सर्वात जास्त स्वातंत्र्य मिळवून देण्याचं जास्त श्रेय खरं तर गांधीजींना जातं. त्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस झाले, झाशीची राणी लक्ष्मीबाई झाल्या, भरपूर भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, विविध प्रकारचे क्रांतिकारी होऊन गेले. हिंसेच्या द्वारे त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये इंग्रजांना सळो किंवा पळो करून सोडलं. परंतु गांधीजींनी आपला सत्याचा मार्ग कधीच सोडला नाही. धन्यवाद. अतिशय छान प्रकारे सुंदर अशा आवाजात सानप सरांनी आपल्याला एक दोन गाणे म्हणून दाखवले आहेत. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. गांधीजी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला. स्वतःही या तत्वानुसार जगले आणि इतरांनाही तसे जगावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना साऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटन मधील विस्टर्न चर्चिल याने त्यांची अर्धनग्न फकीर म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. यानंतर मी व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते एम व्ही घुगे सर यांना.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लाडके प्राचार्य श्री आदरणीय दराडे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री तरटे सर, आमचे गणित सहकारी मित्र श्री सानप सर, माझे सर्व वरिष्ठ सहकारी बंधू, समोर बसलेले सर्व माझे प्रिय विद्यार्थी, आजचे सूत्रसंचालन करवाने गांधीजी म्हणतात अगोदर ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, ध्यानात राहू दे वाक्य, अगोदर ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील नंतर ते तुम्हाला हसतील, हा लक्ष दे इकडं, मग नंतर ते आपल्याला काय करतात मित्र, विरोध करतात आणि शेवटी मग आपण काय करतो, जिंकले जातो, कळलं का? आणि आजही हे विचार काळाच्या या सचोटीवर खरे उतरतात मित्रांनो. प्रत्येक जण आपल्याला हसण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक जण आपल्याला मागे वळण्याचा प्रयत्न करतो, है की नाही, आणि आपल्याला पुढे जाऊ देण्याचा प्रयत्न करू देत नाही. आत्ताच तुम्हाला सानप सरांनी आणि तरटे सरांनी सांगितलं की गांधीजींना रेल्वेमधून अक्षरशः ढकलून दिलं, है की नाही. आपण जर असतो तर रडत रडत घरी आलो असतो, त्यांनी आम्हाला हकलून दिलं, त्यांनी आम्हाला हकलून दिलं, पुन्हा मी त्या देशामध्ये जाणार नाही. पण मित्र हो, माणसामध्ये एक ॲटिट्यूड नावाची गोष्ट असते. काय ॲटिट्यूड पाहिजे माणसामध्ये? ॲटिट्यूड असा पाहिजे की तो सिद्धही झाला पाहिजे आणि काळ कितीही काळ गेला तरी तो कोणी खोडला नाही पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दरवाजाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं. आज जगातल्या भारतातल्या प्रत्येक शाळेच्या ऑफिसमध्ये त्या महामानवाचा फोटो आहे, आहे का नाही? त्याला काय म्हणतात? ॲटिट्यूड म्हणतात. आपल्याच या मायभूमीवर परकीयांनी आक्रमण करून आपल्याला सोळो की पळो करून सोडलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी गल्ली ते दिल्ली साम्राज्य आणण्याचा प्रयत्न केला आणि हिंदू राष्ट्र उभं केलं. याला म्हणतात ॲटिट्यूड, याला म्हणतात ॲटिट्यूड. आपण काय करतो, नो डाऊट आपल्याला त्यांच्या जन्मापासून त्यांच्या पूर्ण जन्माची कहाणी माहीत पाहिजे, अरे पण त्यांच्या विचारावर चालायचं कसं, नुसतं सांगायचं झालं का? निश्चित पूर्ण आपल्याला इतिहास माहिती आहे, पण ते विचार अडॉप्ट कोण करणार आहे? अडॉप्ट कोण करणार आहे त्याला? ते विचार आपण आत्मसात कोण करणार आहे त्याला? तुम्ही जर सत्य असाल तर गांधीजी म्हणले तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. तुम्ही जर सत्य असाल तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. पण आपण सत्यच नाहीत ना, आपण सत्य आहोत का? आपण सत्य नाहीत, आपण पदोपदी खोटे आहोत, आपण पदोपदी खोटे आहोत, पदोपदी आपण खोटं बोलतो आणि स्वतःला फसवतो, त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये मोठं होत नाहीत. त्यासाठी आपल्यामध्ये सत्य असणं अत्यंत गरजेचं आहे, वेळेचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. अरे 1972 जेव्हा दुष्काळ पडला आपल्याला खायला नव्हतं, स्वातंत्र्य झालं तेव्हा सुद्धा खायला नव्हतं. काल 2-3 दिवसाखालीच माननीय शास्त्रज्ञ डॉक्टर स्वामीनाथन यांची स्वामीनाथन वारले. मित्रो, या माणसाने एवढ्या तांदळाच्या जाती शोधून काढल्या, एवढ्या तांदळाच्या जाती शोधून काढण्यासाठी डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आणि डॉक्टर स्वामीनाथन यांनी एवढे अहोरात्र मेहनत केली की जगात आज सगळ्यात जास्त तांदूळ कोण निर्यात करते माहितीये का? भारत हे. आजच्या लोकमतला बघा तुम्ही, जगातल्या टॉप 59 देशांनी विनंती केली भारताला की तुम्ही तुमच्या तांदळाचा कोटा म्हणून. याला म्हणतात ॲटिट्यूड. आपण गांधीजींच्या मार्गावर चाललो म्हणून आज आपण पोटाला पोटभर खातोय. स्वावलंबन त्यांनी आपल्याला शिकवलं, कळालं? स्वावलंबन त्यांनी शिकवलंय. कोणाच्या दारात उभं राहायचं नाही, मेहनत करा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, मेहनत करा. सगळं काही आपल्याच इथे आहे, सगळं काही तुमच्यातच आहे, तुम्ही निर्माण करू शकता. आणि खरंच आज आपण जगामध्ये टॉपला जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या दिशेनं जातोय आणि ते खरं होते. याच्या मागे लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी, महान विचारवंतांचे आपल्यामध्ये असलेले विचार आहेत.
सत्य, अहिंसा, अहिंसा परमो धर्म, चारित्र्य है कि नहीं? सर्वात महत्त्वाचं आपण जे सांभाळलं ते आपलं चारित्र्य सांभाळलं. आज आपल्या देशाकडे कोणीच बोट करू शकत नाही, आज आपल्या देशाकडे कोणीच बोट करू शकत नाही भारताकडे. जगातल्या प्रत्येक देशाकडे एकमेक प्रत्येक देश एकमेकांकडे बोट करतील, तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं, तुम्ही ते केलं. भारताकडे एकही बोट येत नाही, कारण आपण आपलं काय सांभाळलं, चारित्र्य सांभाळलं. गांधीजी म्हणतात तुम्ही तुमचं चारित्र्य सांभाळा, चारित्र्य जर सांभाळलं तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. कॅरेक्टर इज लॉस, एव्हरीथिंग इज लॉस. ज्या दिवशी तुमचं चारित्र्य हरपून जाईल त्या दिवशी तुमचं सगळं काही हरवलं जाईल. त्यामुळं मित्रांनो, आज या जयंतीनिमित्त मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आपण गांधीजींच्या एखाद्या तरी शब्दावर थोडाही विचार केला एखादा तास, तरीही जयंती यशस्वी झाली असं आपण म्हणू शकतो. संयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली, बोलण्यासारखं खूप काही आहे, बराच वेळ झालेला आहे, 3:30 वाजलेले, माननीय अध्यक्षांना पण यानंतर बोलायचंय, त्यामुळे मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. बोलताना काही चूक झाली असेल तर तो माझा बुद्धीचा दोष आहे, मूळ ज्ञानात काहीही चूक नाही. एम व्ही घुगे सरांनी आपल्याला अॅटिट्यूड कोणत्या गोष्टीचा दाखवायचा आणि कोणत्या गोष्टीचा नाही, कसं राहायचं, चरित्र कसं सांभाळायचं हे खूप छानपणे समजावून सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी येत आहेत श्री हिवरकर सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुख्याध्यापक प्राचार्य दराडे सरजी, या ठिकाणी ज्यांचं मनोगत आपण ऐकलं ते सर्व माझे सहकारी मित्र बसलेले, उपस्थित असलेले सर्व सहकारी, आणि खूप वेळापासून आपण या दोन महान नेत्यांच्या विषयी जे काही या ठिकाणी ऐकत आहात ते सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, मित्रांनो, गांधीजी तुम्ही ऐकलाय, जास्त या ठिकाणी गांधीजीवरच बोलण्यात आलेलं आहे, लालबहादूर शास्त्री विषयी या ठिकाणी कमी बोलण्यात आलेलं आहे. एक दोन्ही माणसाच्या जीवनामधले एक दोन दोन प्रसंग मी या ठिकाणी सांगणार आहे आणि थांबणार आहे. मुळामध्ये यासारख्या कार्यक्रम शालेय लेव्हलवर का ठेवण्यात यावेत आणि शालेय विद्यार्थ्याच्या समोर ह्या पुण्यतिथी जयंती साजरी कशासाठी करण्यात यावी, तर त्याच्या पाठीमागे एक महत्वाचा दृष्टिकोन असतो की अशा कार्यक्रमाच्या माध्यमामधून या महान व्यक्तीचे विचार आपल्याला प्रेरणादायी ठरावेत. म्हणून त्यांचे कुठेतरी विचार आपल्याला प्रेरणादायी जर ठरले तर निश्चित आपल्या जीवनामध्ये त्याचा काही ना काहीतरी निश्चित उपयोग होऊ शकतो. गांधीजीच्या जीवनाला टर्निंग पॉईंट देणाऱ्या दोन गोष्टी विद्यार्थी दशेमध्ये या तुमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत, कारण सगळ्यात जास्त संस्कार कशावर होतात, बालमनावर संस्कार अधिक होत असतात, कारण बालमन हे लवचिक असतं, फ्लेक्झिबल, आणि लवचिक असल्यामुळे बालमनावर चांगले संस्कार होऊ शकतात. मग त्या वयामध्ये गांधीजीच्या वडिलांनी गांधीजीला एक नाटक आणून दिलं, त्या नाटकाचं नाव होतं पितृभक्त, पितृभक्त भक्त प्रल्हाद, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर दुसरं होतं सावंबाळ, हे नाटक गांधीजींनी वाचलं आणि आपल्या आई वडिलाची सेवा करणारा श्रावणबाळ त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला, त्याची गांधीजीला शिकवण मिळाली. दुसरी गोष्ट, राजा हरिश्चंद्र नावाचं नाटक त्याच्या वडिलांनी त्याला त्या ठिकाणी दिलं आणून तेही त्यांनी वाचलं. आता हरिश्चंद्र राजाचा इतिहास काय आहे, की हरिश्चंद्र राजा हा सत्यवादी होता, कारण स्वप्नामध्ये सुद्धा त्यानं जे वचन दिलं आणि दुसऱ्या दिवशी स्वप्नात दिलेलं वचन सत्य पाळलं आणि ते त्याने दान करून टाकलं. या सगळ्या गोष्टी गांधीजीच्या मनावर इतक्या भिनल्या, इतक्या भिनल्या की शेवटी त्यांनी सांगितलं की या माझ्या जीवनामध्ये फक्त आता काय असेल, एक तर सत्य असेल आणि त्या सत्याच्या मार्गावरच मी चालेल. गांधीजी देव मंदिरात जाऊन मानत नव्हते, फक्त गांधीजी म्हणायचे या जगामध्ये देव आहे हे सत्य आहे आणि सत्य हाच फक्त देव आहे, दुसरा या जगामध्ये देव नाही. म्हणजे गांधीजी हे सत्याच्या विचारावर चालणारे होते आणि हाच विचार बालपणी त्यांच्या मनावर रुजला, बालपणी आपल्या मनावर असे काही विचार रुजले गेले तर त्याच्यातूनच आपल्या आयुष्याची जडणघडण या ठिकाणी होत असते. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी गांधीजीच्या जीवनामध्ये ज्या घडल्या ज्याला टर्निंग पॉईंट आहे, म्हणून काहीतरी आपल्याला या जयंती पुण्यतिथीमधून घेता आलं पाहिजे, प्रेरणादायी विचार घ्या. बघा, राजा हरिश्चंद्राचं एक पुस्तक वाचलं, गांधीजीचं जीवन बदललं.
श्रावण बाळाचं एक पुस्तक वाचलं गांधीजीचं जीवन बदललं, म्हणजे आपण कुठेतरी वाचत नाहीये, आपण वाचल्याच्या नंतर आपलंही आयुष्य बदलून जाऊ शकतं. मी तर वर्गामध्ये नेहमी सांगतो की एका पुस्तकानं कोणाकोणाला बदलवलं. बाबासाहेब आंबेडकरला 10वी पास झाल्याच्या नंतर गौतम बुद्धाचं चरित्र त्याच्या शिक्षकाने भेट दिलं, गांधीजीचं बाबासाहेबांचं चरित्र बदलून गेलं. महात्मा फुले एका पुस्तकामुळे त्या ठिकाणी बदलले. अब्राहम लिंकन हा फक्त ढोरागर राहणारा माणूस सुद्धा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. हे सर्व वाचनाने होते. आपण फक्त जयंती आली की 2 ओळी इकडून तिकडून लिहून आणतो, मी तो येऊन मांडतो, याच्यामुळे आपल्याला प्रेरणादायी विचार घेता येणार नाहीत. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आता थोडस लालबहादूर शास्त्रीचं सांगतो, माझे 2 शब्द संपव. वय वर्ष अकरा. 11व्या वर्षी बनारस विद्यापीठाचा पायाभरणीचा कार्यक्रम गांधीजीच्या हस्ते होता आणि गांधीजी त्या कार्यक्रमाला येणार असं त्यांना कळलं, म्हणून आवर्जून त्या कार्यक्रमाला लालबहादूर शास्त्री उपस्थित राहिले. आणि लालबहादूर शास्त्रीने बघितलं, साधा सुधा कपड्यातला हडकुळा अशा प्रकारचा माणूस या ठिकाणी प्रबोधन करायला आलेला आहे. त्याच्या विचाराने वयाच्या 11व्या वर्षी लालबहादूर शास्त्री भारावून गेले आणि त्यांनी ठरवलं की इथून पुढे जे काही कार्य करायचं हे गांधीजीच्या नेतृत्वामध्ये, कारण गांधीजीचा जन्मदिवस आज आहे, लालबहादूर शास्त्रीचा जन्मदिवस आज आहे, पण लालबहादूर शास्त्री गांधीजीला आपले गुरु मानत होते. ते गुरु मानायचे, गुरु शिष्यांचं नातं आहे त्यांचं, ते गुरु मानायचे. आणि त्या ठिकाणाहून त्यांनी ठरवलं की इथून पुढे आपल्याला सुद्धा जे कार्य करायचं ते गांधीजी सारखंच करायचं. पण आईने विरोध केला की बाबा रे, आपल्याला कोणाचा आधार नाही, तू जर त्या चळवळीमध्ये पडला तर काय होईल, तू आपलं शिक्षण पूर्ण कर. आणि लालबहादूर शास्त्रीने संस्कृतमध्ये पदवी घेतली, बनारस विद्यापीठामध्ये संस्कृतमध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन संस्कृत आहे. लालबहादूर शास्त्रीचं आडनाव शास्त्री नाहीये, लालबहादूर शास्त्रीचं आडनाव श्रीवास्तव आहे. श्रीवास्तव शास्त्री ही त्यांना बनारस विद्यापीठाने दिलेली पदवी आहे आणि तिथून पुढे ते शास्त्री या ठिकाणी त्यांनी आपलं आडनाव लावलं आणि तिथून पुढे ते या महासंग्रामामध्ये पडत गेले. अनेक किस्से त्यांच्या जीवनामधले आहेत. खूप काही साधे वर्तन जे आहे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही त्यांच्या जीवनामध्ये वेळोवेळी त्यांच्या अनेक प्रसंगामधून त्या ठिकाणी येते. एकदा ते गृहमंत्री होते आणि गृहमंत्री असताना सगळ्याची मुलं कारने शाळेत जायची, म्हणजे गृहमंत्र्याचे मुलं साध्या मंत्र्याचे सुद्धा कारने शाळेत जायची आणि लालबहादूर शास्त्रीची मुलं घोड्याचा टांगा असायचा त्या टांगेच्या शाळेत जायची. त्यांच्या मुलांना प्रश्न पडला की आपल्या बाबाच्या कार्यालयातल्या सगळ्या साहेबाची मुलं कारने जातात आणि आपले बाबा तर त्यांचे बॉस आहेत आणि आपण तर टांगेने जातो, आपण का कारने जात नाही. मग त्यांनी हा प्रश्न आईला विचारला आणि आईला विचारल्याच्या नंतर त्यांनी बाबालाही प्रश्न विचारला की बाबा, तुमच्या शाळेतले सगळे कर्मचाऱ्याचे मुलं कारने शाळेत येतात आणि आपण तर घोडा गाडीने जातो, आपल्याला कार. तर त्यांनी सांगितलं की आपण कारने जाऊ शकत नाहीये, कारण ही शासनाची कार आहे, ती आपल्याला वापरता येणार नाही. पत्नीने आग्रह धरला, आपणही एखादी कार घ्या ना. लालबहादूर शास्त्रीने त्यांच्या जीवनामध्ये एक कार खरेदी केली होती, 5000 रुपये त्यावेळेला त्यांनी कर्ज काढलं. 5000 रुपये कर्ज काढलं आणि एक कार खरेदी केली आणि ती शेवटपर्यंत कार त्यांच्याकडे राहिली, पण ते मेले तरीही त्यांना ते कर्ज फिटलं नाही. ते कर्ज फिटे ना. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्याच्या नंतर इंदिरा गांधींनी सांगितलं की लालबहादूर शास्त्रीच्या नावावर जे कर्ज आहे ना ते शासनातर्फे भरून टाका, ते भरून टाका. परंतु ही बातमी लालबहादूर शास्त्रीच्या पत्नीला कळाली आणि पत्नीने सांगितलं की नाहीये, ते कर्ज माझ्या पतीने उचललेलं आहे ना, मला जी काही पेन्शन मिळते ना त्या पेन्शनच्या पैशातून मी ते कर्ज फेडेल, पण मी शासनाचा फुकट कर्जाचा लाभ घेणार नाहीये. शेवटपर्यंत मरेपर्यंत तिने ते कर्ज स्वतःच्या पेन्शन मधून भरलं, पण सरकारला ते माफ त्या ठिकाणी करू दिलेलं नाहीये. ही त्यांच्या एका साधेपणाची गोष्ट आहे. दुसरी एक त्यांच्या साधेपणाविषयीची गोष्ट या ठिकाणी सांगतो आणि संपवतो. एके दिवशी वर्ल्याच्या माघारी त्यांच्या मुलांनी सरकारी कारच्या ड्रायव्हरला सांगितलं की बाबा रे, 14 किलोमीटरचं अंतर आहे, आम्ही काही बाबाला सांगत नाही, तू काय कर, आम्हाला एकदा 14 किलोमीटर कारमध्ये बसून फिरव ना. मग ते ड्रायव्हरला काही म्हणता नाही आलं, पंतप्रधानाचा मुलगा आहे, ड्रायव्हर कशाला काय म्हणून त्याने 14 किलोमीटर त्यांना नेऊन सोडलं. पण दुसऱ्या दिवशी त्यांना ही गोष्ट कळाली. कळाल्याच्या नंतर लालबहादूर शास्त्रीने काहीच केलं नाही, ड्रायव्हरला बोलावून घेतलं
आणि ड्रायव्हरला बोलवलं घेतलं आणि ड्रायव्हरला विचारलं की का रे का तू कारमध्ये मुलाला घेऊन सफर केली म्हणे हो साहेब म्हणे किती दूर गेले होते म्हणे साधारणतः 14 किलोमीटर म्हणजे करेक्ट आहे ना एकदा तुझ्या गाडीमध्ये बघ किती किलोमीटर गाडी पळवली नाही म्हणे 14 किलोमीटरच पळवली त्याने बायकोला सांगितलं 14 किलोमीटरचे पैसे इतके इतके होतात हे पैसे यांना देऊन टाक आणि तू ते पैसे त्या ठिकाणी भरून टाक सरकारच्या गाडीचा दुरुपयोग झाला ना पाहिजे 14 किलोमीटर पोरं गाडीमध्ये फिरली तर 14 किलोमीटरचे पैसे त्यांनी त्या ठिकाणी काय करायला लावले भरायला लावले म्हणजे अशा पद्धतीचा माणूस या देशाचा पंतप्रधान एक प्रसंग ठरतो फार महत्वाचा प्रसंग आहे 1927 ज्या वेळेला लाला लजपतराय यांनी एक त्यावेळेला या क्रांतिकारक लोक जे तुरुंगात जात होते ना मग या तुरुंगातल्या लोकांचा जीवनक्रम कसा चलावा त्याचं घरगात कसं चलावं मग या सगळ्यांनी मिळून काय करायचं पैसे जमा करायचे आणि ते तुरुंगामध्ये जे लोक गेलेले आहेत ना त्यांच्या घरच्याला ते 10-20 रुपये 50 रुपये द्यायचे लालबहादूर शास्त्री असेच एकदा मध्ये गेल्याच्या नंतर मग त्यांच्या घर कसं चालायचं मग घर चालल्यानंतर काय झालं की लाला लजपतरायांनी त्यांना 50 रुपये महिना देऊ केला फॅमिलीला आता हे लालबहादूर शास्त्रीला कळालं लालबहादूर शास्त्रीने आपल्या पत्नीला विचारलं कारण आपल्याला ती मदत मिळते म्हणे हो म्हणे किती मिळते म्हणे 50 रुपये मिळते मग 50 रुपयामध्ये आपल्या घरचं भागतं का म्हणे तर त्याची पत्नीने सांगितलं की 50 आपल्याला लागत नाहीत म्हणे आपलं 40 रुपयातच भागतं म्हणे म्हणे 40 रुपयात पूर्ण घर भागतं म्हणे हो 40 रुपयात पूर्ण घर भागतं त्यांनी लगेच पत्र लिहिलं आणि पत्र लिहून कळवलं की तुम्ही आम्हाला जी 50 रुपयाची मदत देताय ना ही मदत काही घेण्याची गरज नाही आमचं सगळं घराचा खर्च 40 रुपयातच भागतो इथून पुढे तुम्ही आम्हाला 50 देण्याऐवजी किती द्या 40 रुपयेच द्या म्हणजे अशा विचाराचा माणूस या देशाचा पंतप्रधान या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा देशाचा पंतप्रधान व्हायला जास्त दिवस मिळाले नाही फक्त 17 महिने लालबहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान होते 17 महिने दुर्दैव आळवं आलं 1965 युद्ध झालं युद्धामध्ये माघार घ्यावून आमच्यावर अमेरिकेचा दबाव आला अमेरिकेनं आम्हाला तंबी दिली भारताने त्याच्यावर स्वारस्यरी करावी नाही केली तर आम्ही भारताला देणारा गहू बंद करू आणि गहू बंद करण्याची धमकी दिल्याच्या नंतर या ठिकाणी लालबहादूर शास्त्रीचं काळीज त्या ठिकाणी हे झालं जर माझ्या भारताला गहू मिळाला नाही तर लोक उपाशी राहतील मग काय करायचं मग त्यांनी ठरवलं बायकोला सांगितलं हे म्हणे आज काय करतो म्हणे काय संध्याकाळचा स्वयंपाक करू नको अहो म्हणे का करू नको नाही म्हणजे करूच नको म्हणे की आपल्याला संध्याकाळी आपली मुलं उपाशी राहतात का एकदा बघ ते म्हणे कशासाठी नाही बघत खरे म्हणे मग तिने काय केलं ते प्रयत्न केला त्या दिवशी स्वयंपाकच केला नाही मुलं म्हणले आई भूक लागली म्हणले आज पाणी पिऊन झोपा स्वयंपाक करायचा नाही स्वयंपाक केला नाही मुलं उपाशी राहिली आणि दुसऱ्या दिवशी तिने सांगितलं की काल स्वयंपाक केला नाही कोणी जेवलं नाही जर आपल्या घरी स्वयंपाक न करता मुलं राहू शकतात ही खात्री त्यांना स्वतः पटली म्हणजे कामाची सुरुवात स्वतःपासून करायची असं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी जगाला आव्हान देशाला आपल्या भारताला आव्हान केलं की बाबा रे आपल्याकडे अन्नधान्याचा पुरवठा कमी आहे अमेरिकेनं आपल्याला अशी तंबी दिलेली आहे आपण एक दिवस एका टायमाच्या जेवणावर काढू शकता का लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या 65 युद्धामध्ये जिंकलं म्हणून जवान आणि शेतकऱ्यांनी सांभाळलं म्हणून किसान म्हणून जय जवान आणि जय किसान या एका नाऱ्यामुळे त्या काळात लालबहादूर शास्त्री फार त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं व्यक्तिमत्व होतं आणि त्याच वेळेला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयुब खान होते या अयुब खान बरोबर स्वाक्षरी करार ठरला आणि लालबहादूर शास्त्री ताशकंदला गेले ताशकंद हे त्यावेळेला रशियामध्ये येत होतं आणि त्या ताशकंदला गेले त्या ठिकाणी त्यांचं जेवण वगैरे झालं आणि त्या ताशकंदच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला मित्र अजूनही कोणाला कळलेलं नाही लालबहादूर शास्त्री कशाने मेलेले आहेत याचा अंतिम शोध लागलेला नाही केंद्र शासन म्हणतंय आमच्याकडे फाईल आहेत आम्ही त्या ओपन करू शकत नाही जर आम्ही त्या आज ओपन केल्या तर देशाबरोबरचे संबंध आपले खराब होतील मग रशियाचा हात होता अमेरिकेचा होता का पाकिस्तान चा होता म्हणून केवळ 17 वर्ष हा माणसाला भारताचे पंतप्रधान होता खूप काही किस्से आहेत लालबहादूर शास्त्रीच्या जीवनातले भरपूर वेळ झालेला आहे अध्यक्षीय भाषणही होणार आहे आपण सुद्धा या ठिकाणी थकलेला आहात या सगळ्यांचा विचार करून मी माझ्या वाणीला निरोप देतो धन्यवाद जय हिंद जय भारत खूप स्पष्टपणे आणि सत्य जे लालबहादूर शास्त्री यांनी
महात्मा गांधी यांच्या जीवनात घडलेला आहे ते खूप स्पष्टपणे हिवरकर सरांनी आपल्याला समजावून सांगितलं आहे। यानंतर आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नेतृत्व म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात, तर श्री दराडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा। महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी मित्र आदरणीय प्राध्यापक तरटे सर, श्रीयुत एम ए घुगे सर, श्रीयुत सानप सर, कार्यक्रमास उपस्थित माझे सर्व सहकारी मित्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांचं जीवनचरित्र या ठिकाणी काही थोडक्या विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींनी या ठिकाणी व्यक्त केलं। श्रीयुत हिवरकर सरांनी विस्तृत असं महात्मा गांधींच्या जीवनातील लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील तुमच्यासाठी उपयुक्त असलेले प्रसंग या ठिकाणी विशद केले। साध्या शब्दामध्ये तुम्हाला समजेल अशा शब्दामध्ये या ठिकाणी त्यांचं चरित्र थोडक्यामध्ये तुमच्या पुढे मांडलं। मित्र हो, या दोन व्यक्तीच्या फोटोकडे बघा, त्यांच्या का फोटोकडे पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षामध्ये येईल की त्यांचं राहणीमान किती साधं होतं, परंतु विचारश्रेणी किती उच्च होती, आचरण किती शुद्ध होतं हे या ठिकाणी वक्त्यांनी तुमच्या समोर मांडलेलं आहे। महात्मा गांधींच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे, सत्याच्या मार्गाने चालणारे हे व्यक्तिमत्व। म्हणून महात्मा गांधी नेहमी म्हणायचे, सत्य परेशान हो सकता लेकिन परास्त नाही हो सकता। म्हणून सत्याच्या मार्गाने चला, तुम्हाला परेशानी होईल, अडचणी येतील, संकट येतील सत्याच्या मार्गाने। सत्याचा मार्ग हा काटेरी मार्ग आहे मित्रांनो, परंतु एकदा का तुम्ही सत्याची जर तुम्हाला सवय लागली तर मात्र नंतर फुलंच मिळणार आहे तुम्हाला। म्हणून सत्याचं अनुसरण करा, सत्य मार्गाने चाला, साध्या साध्या गोष्टीतून माणसाचं आचरण घडत असल्यामध्ये घ्या। लालबहादूर शास्त्रींच्या बाबतीमध्ये सुद्धा सरांनी सांगितलं तुम्हाला किती साध्या साध्या गोष्टी आहेत, परंतु त्या साध्या गोष्टीमधून त्या माणसाचा स्वभाव आपल्याला कळतो, त्या माणसाचं कर्तृत्व आपल्याला कळतं। लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना एक हादसा झाला, एक घटना घडली आणि त्या घटनेमध्ये काही प्रवाशांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। हा सदग्रस्त स्वाभिमानी सरदेशग्रस्त, ही घटना त्यांच्या काळामध्ये घडली रेल्वे मंत्री असताना, आणि त्या घटनेचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की त्यांनी तात्काळ राजीनामा दिला आपल्या पदाचा, कोणाच्याही आदेशाची वाट पाहिली नाही। साध्या साध्या गोष्टी आहेत, या साध्या साध्या गोष्टीमधून सुद्धा आपण या ठिकाणी त्यांचं आचरणामध्ये त्यांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणले पाहिजे। सत्याच्या मार्गाने चला, स्वावलंबी बना, स्वच्छता हे मी भुगे सरांनी तुम्हाला सांगितलं, स्वच्छता हा सुद्धा मूलमंत्र होता बापूजींचा। म्हणून आपण या जयंतीच्या निमित्तानं बापूजींचा जो संदेश आहे स्वच्छतेचा, तो स्वच्छतेचा संदेश आपल्या जीवनामध्ये आपण राबवायचा। तुमचं आमचं जीवन समृद्ध बनावं, तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत, तुमचं आमचं जीवन चांगलं व्यतीत व्हावं, यासाठी आपले थोर झगडले, प्राणांची त्यांनी आहुती दिली, पण त्यांचे विचार आपण अंमलात आणायचे। त्यावेळेस लालबहादूर शास्त्री मृत्युमुखी पडले, मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे असायचे असा आपण जरी विचार केला तर एका पंतप्रधानाच्या खात्यामध्ये किती असायला पाहिजे, साध्या एका कारकुनाच्या खात्यामध्ये लाखो रुपये असतात तर पंतप्रधानाच्या खात्यामध्ये किती असायला पाहिजे, तर त्यांच्या खात्यामध्ये काही पैसे नव्हते। हिवरकर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जी फियाट कार वगैरे गाडी वगैरे घेतली होती ते गाडीचं कर्ज फक्त मात्र त्यांच्यावर होतं, बाकी काही पैसे त्यांच्यावर नव्हते। विचार करा, हेच आपल्याला विचार त्यांचे विचार अंमलात आणायचे। साधी राहणीमान होती लालबहादूर शास्त्रीची, परंतु विचार उच्च होते। हेच आदर्श आपल्याला पुढे आपल्या जीवनामध्ये राबवायचे। सत्यानं चला, एका मुलानं उन्हाळ्यानं खूप छान सांगितलं, त्यानं किती छान विचार मांडले की महात्मा गांधींचे ते तीन माकडाची गोष्ट तुम्हाला त्यांनी सांगितलं की एका माकडाच्या डोळ्यावर हात येत, एका माकडाच्या तोंडावर हात येत, एका माकडाच्या कानावर हात येत। हे तीन विचार जर तुम्ही जीवनामध्ये अंमलात आणले मित्र हो, की तुम्ही आदर्श नागरिक झाल्याशिवाय राहणार नाहीत। वाईट गोष्टी बघू नका, म्हणून डोळ्यावर हात ठेवायला लावलेले आहेत।
कानावर हात येत वाईट गोष्टी ऐकायच्या नाही, ऐकल्या तरी त्या तिथं सोडून द्यायच्या, त्याच्यावर चिंतन करायचं नाही, आणि तोंडावर बोट हात येत वाईट गोष्टी बोलायच्या नाही। हे तीन गोष्टी तुम्ही माकडाच्या आचरणामध्ये आणा, वाईट गोष्टी ऐकायच्या नाहीत, वाईट गोष्टी पाहायच्या नाहीत आणि वाईट गोष्टी बोलायच्या नाहीत। एवढं जरी तुम्ही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेतलं, स्वच्छतेचा जर संदेश आजच्या कार्यक्रमाच्या घेतलं, तर हा कार्यक्रम सगळाम सुफलाम झाला असं म्हणायला हरकत नाही। बराचसा वेळ झालेला आहे, तुमची मानसिकता संपलेली आहे, मी कार्यक्रमाच्या समारोपाकडे जात आहे। तर आज या ठिकाणी मला विशेष करून सांगावं असं वाटतं की आपल्या शाळेच्याच दोन विद्यार्थिनींनी जी आज तिनं सूत्रसंचलन केलं, खूप उत्कृष्ट असं सूत्रसंचलन, आम्हाला सुद्धा जमणार नाही असं सूत्रसंचलन, तिच्या आवाजामध्ये चढ उतार आहेत। बघा, ही स्किल असते, ही कला असते, नुसतं बोलायचं नसते, नुसतं पाहून तर कोणी वाचतील की हो आम्ही तुम्हाला धडे वाचायला लावतो, उभं राहिले की वाचा पटापटापट वाचता तुम्ही, परंतु कुठं थांबायचं, काय बोलायचं, आवाज कुठं उंच करायचा, आवाज कुठं कमी करायचा, हे ज्याला जमतं त्याला सूत्रसंचलन असं म्हणतात। उत्कृष्ट पद्धतीनं शिवानीनं या ठिकाणी सूत्रसंचलन केलं, त्याच पद्धतीनं आज तेजस्विनी, बघा मी नेहमी तुम्हाला कार्यक्रमाच्यामध्ये सांगतो की ज्यावेळेस आपले आई वडील नाव ठेवतात ना, त्यावेळेस असा काही विचार करून नाव ठेवलेलं नसतंय, शेजारच्याला कोणाचं ठेवलेलं असतंय कि आवडलेलं म्हणून असतंय, किंवा मामाना काकाना मावशीनं कोणातरी सुचवलेलं असतंय म्हणून आपण नाव ठेवतो, परंतु ते नाव ठेवलेलं त्याचं सार्थक करणं, त्या नावाचा जो अर्थ आहे त्या अर्थाला खरा न्याय देणं हे आपलं काम असतं। तिच्या आई वडिलांना बघा नाव ठेवताना मला माहित नाही तेजस्विनी नाव ठेवताना काय विचार केला असेल का नाही, काय करणार हो, काय विचार करणार, एक शेतकरी शेतमजूर, नाव ठेवलं मुलीचं तेजस्विनी, निश्चितच ती तिच्या नावाप्रमाणे तेजस्वी होणार आहे, तिचा आवाज खूप सुंदर आहे, ईश्वर दत्त तिला ती देणगी मिळालेली आहे आणि तिनं सुद्धा या आवाजाचं सोनं कर बेटा, तू घाबरू नको, कारण इतिहास जर तुम्ही वाचला, आता हिवरकर सरांनी सांगितलं की अब्राहम लिंकननं पुस्तक वाचलं बदल झाला, महात्मा गांधींनी एक पुस्तक वाचलं बदल झाला, लालबहादूर शास्त्रीजीने पुस्तक वाचलं बदल झाला, असे कितीतरी उदाहरणं आहेत की त्यांनी आपल्या अंगी असलेला जो काही गुण आहे, आपल्या अंगी असलेलं जे काही कौशल्य आहे, त्या कौशल्याला वाव दिला, भलेही संकट येतील परंतु तुझ्या अंगी जो काही गुण आहे, आणखी जे गायनाचा गुण आहे, त्या गायनाच्या गुणाला तू वाव दे, निश्चितच तुझं भविष्य उज्ज्वल आहे, अशी तेजस्विनी हिनं सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वागत गीत म्हटलं, म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री तरटे सर यांना विनंती करतो की त्यांनी तेजस्विनी ज्ञानेश्वर चांदणे हिला एक छोटीशी भेट देऊन तिचं स्वागत करावं। तेजस्विनी चांदणे उत्कृष्ट सूत्रसंचलन केलं अशी, बघा तिचं नाव बघा शिवानी, किती छान ना, उत्कृष्ट असं सूत्रसंचलन केलं, त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाच्या अतिथी मी गुगे सरांना विनंती करतो की त्यांनी शिवानीचं विशेष भेट देऊन स्वागत करावं। शिवानी गुगे, मी या ठिकाणी थांबतो, संयोजकानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद। गांधीजींनी एकादश म्हणजे 11 व्रतांचा स्वीकार केला होता, ती पुढील प्रमाणे: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, उपरिग्रह, शरीर क्षम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन म्हणजेच निर्भयता, सर्वधर्म समानवता, सर्वधर्म समभाव, स्वदेशी, स्पर्श भावना, अस्पृश्यतेचा त्याग, निर्भयता या तत्वाला गांधीजी आधारभूत मानत त्यांच्या मते निर्भयतेमुळेच इतर तत्वांचे पालन करता येऊ शकते। निबंध लिहून पूर्ण झालाय, आता फक्त पूर्णविराम द्यायचा राहिला। निबंध लिहून पूर्ण झालाय, आता फक्त पूर्णविराम द्यायचा राहिला, पण पूर्णविरामाचं महत्व अनन्यसाधारण आहे। पूर्णविराम नाही दिला तर जसं वाक्य पूर्ण होत नाही तसंच आभार प्रदर्शनाचं आहे। जर आभार प्रदर्शन झाले नाही तर कार्यक्रम अपूर्ण राहील। त्यामुळे मी तर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन घेऊन येत आहे। कुमारी जयश्री आडे, तिला मी विनंती करते की तिने व्यासपीठावर आभार प्रदर्शन सादर करावे।
कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन. तुमच्या समोर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी उभी आहे. गांधी जयंती आपण प्रत्येक वर्षी साजरी करत असतो, परंतु यंदाचा हा सोहळा पूर्णपणे वेगळा ठरला, तो केवळ तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे. मी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी आपल्या दिन व्यस्त दिनचर्यातून या कार्यक्रमासाठी वेळ काढले, म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करते. अतिशय महत्वाचा वेळ आपल्या दिला, तसेच आपल्या भाषणातून आजच्या कार्यक्रमाचा कळ साध्य केला. याचबरोबर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि व्यासपीठावरील इतर मान्यवरांचेही मी आभार मानते, ज्यांनी शेवटपर्यंत थांबून आमचा उत्साह वाढविला. आणि शेवटी सर्व उपस्थित श्रोत्यांचे, प्रेक्षकांचे, विद्यार्थ्यांचे आभार, ज्यांनी शेवटपर्यंत उपस्थित राहून वेळोवेळी प्रतिसाद देऊन असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमचा आत्मविश्वास वाढविला. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि अध्यक्षांच्या परवानगीने मी हे कार्यक्रम संपला असे जाहीर करते.